वॉज डिसअपॉइंटेड तर महाजी नक्कीच निराश झाली डिसअपॉइंट झाली बिकॉज तिची इच्छा होती की हा दुरुस्तच झाला नाही पाहिजे जो मेकॅनिकल टीचर आहे तो शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑलटुगेदर तिला असं वाटत होतं किंवा तिची अशी अपेक्षा होती की हे या टीचरला घेऊन जातील दे हॅड वन्स टेकन टॉमिस टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक आउट कम्प्लिटली कारण एकदा त्यांनी टॉमीचा टीचर जो होता तो जवळपास एक महिन्यासाठी ते घेऊन गेले होते कारण त्यातला जो हिस्ट्रीचा सेक्टर आहे तो कम्प्लिटली ब्लँक आउट झाला होता म्हणजे कम्प्लिटली पुसून गेलेला डिलीट झाला होता म्हणून ते एक महिन्यासाठी टॉमीच्या टीचरला घेऊन गेले होते मार्जीला वाटलं की तिचा टीचरही एक दोन महिन्यासाठी ते घेऊन जातील आता सोशिसेट टू टॉमी आता पुन्हा ती प्रेझेंटमध्ये आली आणि ती आता टॉमीला म्हणते की व्हाय वूड एनी वन राईट अबाउट स्कूल मग शाळे शाळेबद्दल कोणी कशाला लिहिलं बिकॉज uh, मार्जीचा जो अनुभव होता एक्सपिरियन्स होता विथ स्कूल शाळेसोबतचा तो अतिशय वाईट होता अतिशय तिला नावडता असा होता त्यामुळे तिला शाळा आवडायची नाही हेट करायची शाळे शाळेबद्दल शाड़, सो so, तिला असं वाटायचं की कोणी शाळेबद्दल कशालाच लिहील शाळा तर किती बोरिंग असते टॉमी लुक अॅट हर विथ सुपेरियर आईज टॉमीन तिच्याकडे अतिशय कीन आई सुपेरियराइजने बघितलं बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपीड तो म्हणाला की स्टुपीड हे आपल्यासारखं स्कूल नाही आपल्यासारखी शाळा नाही दिस इज द ओल्ड school ऑफ स्कूल दॅट hundreds हॅड हंड्रेड्स ऑफ इयर्स ago ही जुन्या प्रकारची शाळा आहे जी शतकानुशतक जुनी जुन्या काळामध्ये होती वर्ड्स केअरफुली आणि अतिशय काळजीपूर्वक एक एक शब्द उच्चारत तो म्हणाला सेंचुरीज ॲगो म्हणजे शतकानु शतकांच्या आधी मार्च वॉज हॉट आता मार्चिला वाईट वाटलं त्याने तिला सुपीड वगैरे म्हटलं होतं Well, वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम अ ती म्हणाली की वेल मला एक नक्कीच माहिती नाही की त्या काळात त्यांच्या शाळा कशा होत्या ते रीड द बुक ओवर हि शोल्डर फॉर अ वाईल्ड आणि थोडा वेळसाठी तिने त्याच्या खांद्यावरून पुस्तकामध्ये बघितलं पुस्तक वाचलं आणि मग ती म्हणाली एनिवे दे हॅड अ टीचर एनिवे तिथे त्यांच्याकडे टीचर्स होते का त्यांना शिकवायला टीचर होते का प्युअर दे हॅड अ टीचर मग त्यावर टॉमी म्हणाला की नक्कीच त्यांना शिकवायला टीचर होते बट इट वॉज अ रेग्युलर टीचर बट ते आपल्यासारखे टीचर्स नव्हते इट वॉज अ मॅन त्यांना एक व्यक्ती एक माणूस एक पर्सन शिकवायचा अ मॅन हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर मग आता त्यावर मार्जीला आश्चर्य वाटलं मार्जी वॉ सरप्राईज ते म्हणाले की एक माणूस एक माणूस कसं काही टीचर बनू शकतो वेल ही जस्ट टोल्ड बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क आणि आज ते क्वेश्चन म्हणाल की वेल तो फक्त मुलांना मुलींना गोष्टी सांगायचा त्यांना होमवर्क द्यायचा आणि त्यांना प्रश्न विचारायचा अ मॅन इज न स्मार्ट इनफ आता मार्जी म्हणते की एक माणूस इतका स्मार्ट इतका हुशार असू शकत नाही बिकॉज मार्जीला असं वाटायचं की एक व्यक्ती किंवा एक माणूस मशीन एवढं हुशार असू शकत नाही किंवा त्याला मशीन एवढं ज्ञान असू शकत नाही प्युअर ही माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर पण त्यावर टॉमी म्हणतो टॉमी इज दिस कॉम्हीला तिच्या तिचं म्हणणं पटलं नाही तो म्हणाला की नक्कीच तो असेल कारण माझ्या वडिलांना सुद्धा तेवढंच ज्ञान आहे तेवढंच माहिती आहे जेवढं माझ्या टीचरला आहे जेवढं त्याच्या मशीनला माहिती होतं तो म्हणाला की माझ्या वडिलांना सुद्धा तेवढंच नॉलेज आहे ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचर तो म्हणाला की मला नक्कीच मी बेट करू शकतो की त्यांना नक्कीच त्या टीचर एवढं माहिती आहे माझी वॉज ओन प्रिपेअर्ड टू डिस्पूट डॅट माझी जी होती ती डिस्पूट करणे म्हणजे विरोध करणे तर ती काही प्रिपेअर्ड नव्हती त्याच्यासोबत वाद घालण्यासाठी शी म्हण शी सेट ती म्हणाली आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी ती म्हणाली की नक्कीच मला आवडणार नाही की कोणी अनोळखी व्यक्ती माझ्या घरात येऊन मला शिकवेल कारण माझी जी, जी टीचर कुठे होती घरामध्ये होती ती जी मशीन होती ती तिच्या घरामध्ये होती तिला वाटलं की त्या काळात सुद्धा मग टीचर्स प्रत्येक विद्यार्थ्याच्या जा घरी जात असतील म्हणजे एक स्ट्रेंजर्स लोक अनोळखी लोक दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन त्यांना शिकवत असतील टॉमी क्रीम विथ लाफ्टर आता टॉमिस जोरजोराने हसायला लागला यू डोंट नो मच मार्जी द टीचर्स दे लिव्ह इन द हाऊस दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर तू म्हणाला की यू डोंट यू डोंट नो मच मार्जी मार्जी तुला तर काहीच माहिती नाही द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस ते टीचर्स घरामध्ये नाही राहायचे दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग त्यांच्याकडे एक स्पेशल बिल्डिंग असायची अँड ऑल द किड्स वेंट देअर आणि सर्वच्या सर्व मुलं तिथे जायचे म्हणजे स्पेशल बिल्डिंग होती जिथे शिकवल्या जायचं आणि सर्वच्या सर्व मुलं तिथे शिकण्यासाठी जायचे अँड ऑल द किड्स लर्न द सेम मग मार्जीला अजून प्रश्न पडला मार्जी म्हणाली की मग सर्व मुलं एकसारखीच गोष्टी शिकायचे का कारण प्रत्येकाचं वय प्रत्येकाचे आकलनशक्ती वेगळी असते जे आपण पाच वर्षाच्या मुलाला शिकवतो ते आपण दहा वर्षाच्या मुलाला नाही शिकवू शकत प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा असतो बरोबर त्यामुळे मार्जीला असं वाटलं की सर्व मुलं एकत्र एकत्र बसायचे आणि एकत्र कसं काय शिकत होते प्युअर इफ दे वे आर द सेम एज पण टॉमी म्हणाला की नक्कीच जर ते मुलं एका वयाचे असतील तर ते सर्व एकाच गोष्ट एका टाइमला शिकायचे बट माय सेज अ टीचर हॅज हॅज टू बी जेड टू फीड द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली बट ती म्हणते की बट माय मदर सेज पण माझी आई म्हणते की अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ एज बॉय अँड गर्ल टीचरने प्रत्येक मुलगा किंवा मुलीच्या माइंडच्या आकलनशक्तीच्या अनुसार स्वतःला ॲडजस्ट केलं पाहिजे अँड दॅट एज किड हॅज हॅज टू बी टॉट डिफरंटली कारण प्रत्येक मुलाला वेगळ्या प्रकारे शिकवलं गेलं पाहिजे असं तिच्या आईला वाटायचं तिच्या आईला वाटायचं वाटा वाटा प्रत्येक मुलगा कमी जास्त हुशार असतो किंवा प्रत्येकाची आकलनशक्ती कमी असते त्यामुळे टीचरने त्यांच्या हिशोबाने ऍडजस्ट व्हायला पाहिजे आणि तसं त्यांना शिकवायला पाहिजे जसं आपण याआधी बघितलं की मार्जीचा जो जो जिओग्राफी सेक्टर होता किंवा हिस्ट्री सेक्टर होता तो फार स्पीड स्पीडिली पुढे चाललेला होता त्यामुळे मार्जी ती मार्जीचा अभ्यास बरोबर होऊ शकत नव्हता तिला ती ते योग्य प्रकारे समजत नव्हतं शिकवलेलं त्यामुळे मग तो ते तिच्या लेवलवर ॲड अद, ॲडजस्ट त्यांनी ते काउंटी इन्स्पेक्टर होते त्यांनी केला अशा प्रकारे तिच्या लेवलवर त्यांनी तो अभ्यासक्रम ॲडजस्ट केला जेणेकरून मार्जी चांगल्या प्रकारे शिकू शकेल किंवा समजू शकेल त्यामुळे मार्जीला असं वाटलं की the uh, like so, त्या काळामध्ये मग एकच टीचर तर एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवायचा तर मग तो कशा प्रकारे सर्व मुलांच्या हिशोबाने ऍडजस्ट होत असेल जस्ट द सेम दे दे डिडंट डू इट वॉट वे देन सॉरी दॅट वे देन इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक त्यावर मग तो मी चिडला तिला म्हणाले की जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन ते म्हणाले की ते त्या काळात असं काही करायचे नाहीत इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक तो म्हणाला की तुला जर पाय आवडत नसेल मी या बुकमध्ये काय लिहिलेलं आहे तर तू नक्कीच हे पुस्तक काही वाचू नको आय डिडंट से आय डिडंट लाईक इट माझी सेट क्विकली पण माझी लगेच म्हणाली की मी कुठं म्हटलं मला आवड आवडल आवडलं नाही वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स तिला अजून त्या फनी शाळेबद्दल त्या गमतीशीर शाळेबद्दल जाणून घ्यायचं होतं